5 वर्षापासून ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहे त्या शाळेने पुढील शिक्षणाकरता विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले, त्यामुळे या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद CEO व जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदन व तक्रारी दिल्या, परंतु प्रशासनाने कुठलीच दखल न घेतल्यामुळे अखेर या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदच्या पायरीवर आपल्या शिक्षणाच्या हक्कासाठी आंदोलनावर बसावं लागले. यावेळी महात्मा गांधी यांचा फोटो हातात घेऊन विद्यार्थी आपल्या न्यायासाठी आंदोलनावर बसले आहे. मी भारतचंद्रावासी विद्या मंदिरमध्ये शिकत आहे. गेले 5 वर्ष मी तिथेच आहे. सेक्शन चालू झालं आहे. 3 दिवस झाले आम्ही चाललो शाळेत, पण गेटच्या बाहेरूनच आम्हाला हकलत आहे आणि म्हणतात की बा तुम्ही इथे शिकायचं नाही, तुम्ही दुसऱ्या शाळेत ॲडमिशन घ्यावे. आज आम्ही इथे गांधीगिरी आंदोलन केले आहे. आम्ही शिक्षण अधिकारीला पत्र दिले आहे. आम्हाला जी मागणी आहे ते आम्ही त्याच्यातलं दिलं आहे. लेखी पत्र दिले आहे. आम्हाला त्या शाळेत प्रवेश द्यावे. पियुष बारात आहे. मी चन्नावरी विद्यामध्ये शिकत आहो. 5 वर्ष झाले मी त्या शाळेमध्ये आहो. माझी बहीण पण त्याच शाळेमध्ये आहे. आम्ही पुढच्या वर्षीच्या सत्रासाठी ॲडमिशन घ्यायसाठी गेलो होतो. त्यांनी आम्हाला गेटवरूनच नाही का बाहेर पाठवलं, हकललं. तुम्ही या शाळेमध्ये शिकू नाही शकत. तुम्ही दुसऱ्या कोणत्या पण शाळेमध्ये जाऊन घ्या ॲडमिशन. आमच्या शाळेत नाही घ्यायची. त्याची खूप बदनामी केली आहे. आमची हेच मागणी आहे. चन्नावासरांनी इथे याव, नाहीतर त्यांनी आम्हाला शाळेमध्ये प्रवेश द्याव. हो, आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना पण दिलं आहे. काय दिलं? पत्र दिलं आहे. हे चन्नावर शाळे संदर्भातच त्या पत्रामध्ये आमची हेच मागणी आहे की आम्हाला शाळेमध्ये प्रवेश द्याव, नाहीतर चन्नावर सरांना काहीतरी हे व्हाव. ऑब्जेक्शन. श्री बाराते आणि चन्नावर स्कूल यांचा हा आमच्याकडे दुसऱ्या तिसऱ्यांदा हा विषय येत आहे. तर दोन्ही जे मला वाटतं मुख्याध्यापक असेल आणि त्यांचे शिक्षक मला पण वाटतं साधारणतः 1-3 महिन्यापूर्वी आमच्याकडे आले होते. आणि हे जे आपले मुलांचे जे पालक आहेत श्री बाराते, त्यांच्यासुद्धा आमच्याकडे बऱ्याचशा तक्रारी आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. यापूर्वीसुद्धा आम्ही प्रशासनानं दोन्ही वेळोवेळी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत. आमचे शिक्षणाधिकारी त्यांच्याशी बोलत आहेत. त्यांना यापूर्वी स्वतः मी स्वतःसुद्धा त्या पूर्ण शाळेच्या टीमला बोलवलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं आपण SMC मार्फत जे समजा काही वादविवाद असतील पालकांमध्ये आणि शाळेमध्ये तर ते SMC मार्फत ॲज अ थर्ड पार्टी न्यूट्रल व्ह्यू घेऊन ते सोडवतील अशी दोघांनाही रिक्वेस्ट केली होती. परंतु त्यानंतर वेळोवेळी दोन्ही पालकांकडून पण बऱ्याच वेळा काहीतरी पेपरमध्ये छापणं असेल किंवा बातम्या दिल्या गेल्या असेल आणि शाळेकडून सुद्धा बऱ्याचशा काही गोष्टी केल्या जात आहेत. तर अल्टिमेटली हे दोघांचा एक वाद निर्माण झालेला आहे. आणि आता मी ऑलरेडी याच्या संदर्भात आम्ही शाळेलासुद्धा पत्र दिलेलं आहे रिसेंटली की आपल्या 2009 कायद्यानुसार आपल्याला विद्यार्थ्यांचं नुकसान शालेय नुकसान आपल्याला करता येत नाही. परंतु अल्टिमेटली याच्यामध्ये शाळेनं काहीतरी त्यांना कायदेशीर नोटीस दिलेल्या आहेत आणि हे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये प्रकरण जाण्याचं दिसत आहे. मी पुन्हा एकदा शाळा व्यवस्थापन आणि आपले जे पालक आहेत त्यांना रिक्वेस्ट करत आहे. हा विषय आपला स्थानिक स्तरावरचा विषय आहे आणि ही जी शाळा आहे ती स्वयंअर्थसहाय्यित शाळा असल्यामुळे ती त्याचे जे त्याच्यावर कारवाई किंवा इतर जे सर्व अधिकार असतात ते 2012 आपलं जो स्वयंअर्थसहाय्यित शाळा नियंत्रणाचा कायदा आहे त्याच्यानुसार ते राज्यस्तरावर असतात आणि स्थानिक स्तरावर आमच्याकडे फारसे याच्यामध्ये अधिकार प्राप्त नाही आहेत. तरी आम्ही जी झालेली घटना आहे ती आम्ही वरती शासनाला कळवू. परंतु अल्टिमेटली याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये ही आमची प्राथमिक अपेक्षा आहे. आणि मी पालकांना आणि शाळेला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन की याच्यामध्ये आपल्या सर्व निर्णय घेण्यात यावा आणि विद्यार्थ्यांचं कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होऊ. माझी मुले चन्नावर शाळेत शिकत आहे. 4-5 वर्षापासून माझी मुले त्या शाळेत शिकत आहे. माझ्या मुलीला फी भरण्याच्या कारणावरून चन्नावर शाळेने वापस पाठवलं होतं. भर उन्हामध्ये उभटवलं 1 तास उन्हामध्ये. त्याची तक्रार मी शिक्षणाधिकारी आणि सर्व डिपार्टमेंटला केली. त्याचा राग मनात ठेवून चन्नावर सरांनी माझ्या मुलीला नवीन सत्रात प्रवेश देण्याचं नाकारलं. आता जेव्हा गेट लावून देतात आणि ते तिचे गार्ड सांगतात का आम्हाला चन्नावर सरांनी आणि प्रिन्सिपलनी सांगितलं काय बारातीच्या दोन्ही मुलांना शाळेत घ्यायचं नाही म्हणून. आज सकाळीपासून आम्ही 10 वाजतापासून गांधीगिरी आंदोलन चालू केलं. माननीय आपलं सोनवणे साहेब शिक्षण अधिकारी यांना पण डेप्युटेशन दिलं 4 दिवसापासून. ते पण ते काही कारवाई नाही करलं. आज पण त्यांना गुलाब पुष्प दिलं आणि आमचं गांधीगिरी आंदोलन चालू केलं. त्यांच्या कानावर आज पण टाकली की आम्ही गांधीगिरी आंदोलन चालू करायला म्हणून. माननीय शिक्षण CEO साहेब ओंबा साहेब यांना पण आम्ही त्यांच्या कानावर गोष्ट टाकली. त्यांनी सांगितलं आमची हीच मागणी आहे आता का तिथे चन्नावर अध्यक्ष त्यांना इथे बोलवावं, इथे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा किंवा माझ्या मुलांना तिथे प्रवेश देण्यात यावा. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर।